मुलांनो, आज आपण कायिक विदारण होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक पाहणार आहोत. दहीवर खडकांचे स्फटिकीकरण आणि पाणी याविषयी माहिती पाहणार आहोत. एक दहीवर, ज्या प्रदेशातील तापमान 0° सेल्सिअस पेक्षा कमी होते त्यावेळेस पाण्याचे बर्फात रूपांतर होते. तुम्हाला माहीतच आहे की खडकांना भेगा असतात, त्या भेगांमध्ये पाणी साचलेले असते. परिणामी 0° सेल्सिअस पेक्षा तापमान कमी झाल्यामुळे पाण्याचे बर्फात रूपांतर होते, त्यामुळे बर्फाचे आकारमान वाढते, त्या खडकांवर दाब आणि ताण निर्माण होतो, खडक एक दुसऱ्यापासून दुभंगतात, तुकडे होतात. ह्याच क्रियेला दहीवरामुळे सुद्धा कायिक विदारण घडून येते. दोन, खडकांचे स्फटिकीकरण. समुद्रातील लाटा समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या खडकांवर आदळतात. परिणामी त्या पाण्यामुळे खडकांमधले क्षार विरघळतात, खडक कमकुवत होतात, खडकांना छेद पडतात आणि काही काळपर्यंत त्या पाण्यामध्ये पाणी साचलेले असते. परंतु सूर्यप्रकाशामुळे त्या पाण्याचे बाष्पीभवन होते व ते छेद उघडे पडतात. परिणामी ते खडक आपल्याला मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे दिसून येतात. तीन, पाणी. पाण्यामुळे सुद्धा कायिक विदारण घडून येत असते. ज्या प्रदेशात जास्त प्रमाणात पाऊस असल्यामुळे खडक विरघळतात. उदाहरणार्थ वालुकाश्म खडक. दोन, पिंडाश्म खडक. वालुकाश्म खडक म्हणजे वाळूपासून तयार झालेले खडक. ज्यावेळेस जास्त पावसामुळे ते वालुकाश्म खडक हे रेतीपासून तयार झालेले असतात, पाण्यामुळे ते रेती वेगळी होते आणि ते खडक दुभांगतात. दोन, पिंडाश्म खडक. पिंडाश्म खडक हे नदीमध्ये गोटे यांच्यापासून तयार झालेले असतात, परंतु जास्त पावसामुळे ते गोटे वेगळे होतात, म्हणजे परिणामी त्यांचे विदारण होते. अशा प्रकारे वरील घटक हे कायिक विदारणासाठी कारणीभूत ठरतात.